ओम पितर देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वान नक्षत्र तिथी योग वकरण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य आणि प्रमुख देवता असाव्यात। प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्र। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो, उद्या दिनांक 30 ऑगस्ट 2022, शालिवान शके 1944, संवत्सर शुभकृत, अयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास भाद्रपद, पक्ष शुक्ल, वार मंगळवार, नक्षत्र हस्त। रात्री 11:49 चित्र नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो, उद्याचा शुभ योग आहे, मध्यरात्री 12:04 शुक्ल योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो, गरज करण आहे उद्याचे, दुपारी 3:34 वनिस्करणाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3:31 विष्टिकरणाला सुरुवात होईल। तिथी मित्रांनो, उद्याची तृतीया तिथी आहे, दुपारी 3:34 चतुर्थी तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। चंद्र कन्या राशीत असेल, रवि सिंह राशीत, गुरु मीन राशीत आणि शनि मकर राशीत। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:24 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:54 असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया। यासाठी उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी व थोडे अक्षत घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा। मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राघवेय, प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीयपरार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमाने शालिवान शके 1944 प्रभादी षष्ठी संवत्सरानामध्ये शुभकृत नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतु भाद्रपद मासे शुक्ल पक्षे मंगळवार वासे हस्त नक्षत्रे शुभ योगे गरज करणे तृतीया शुभतितो मनुगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोमोपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीशे एवं इष्टलिंग पूजा करीशे। मित्रांनो, आता आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तांना सोडून द्या। मित्रांनो, दुपारी 3:34 हा संकल्प आपण उपयोगात आणू शकता, यानंतर मात्र आपल्याला संकल्प सोडण्यासाठी वरील पंचांगाचा आधार घ्यावा लागेल। मित्रांनो, आता यानंतर आपण मुहूर्त विभाग पाहूया। यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले आहेत, दिनांक 1, 7, 8 आणि 9। डोहा जेवणासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 7 आणि 8। बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 1, 7 आणि 8। जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 1, 8 आणि 9। गृहप्रवेशासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक ऑगस्ट दिनांक 31 आणि सप्टेंबर दिनांक 1, 7 आणि 8। यानंतर उपनयन मुहूर्त नाहीत मित्रांनो माघ मासाशिवाय, विवाह मुहूर्त देखील चातुर्मासात नाहीत, वास्तू शांतीसाठी मुहूर्त आता कार्तिक मासाशिवाय नाहीत, भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मार्गशीर्ष मासाशिवाय
मुहूर्त नाहीत मित्रांनो, शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा मात्र आपण या भाद्रपद मासात करू शकता. दिनांक यासाठी मुहूर्त आहे दिनांक 1, 7 आणि 8. मित्रांनो, वरील मुहूर्तापैकी आपणास अनुकूल असलेले मुहूर्त व त्याची वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी करू आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला कृपया विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी. मित्रांनो, मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार व ऐहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. मित्रांनो, तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका. यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही. मित्रांनो, याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याकडून नीटशी पाळल्या जात नाही. मित्रांनो, परिणामी अशा अशास्त्रीय कर्माने आपण दोषाचे भागी होतो हे मात्र खरे आहे. मित्रांनो मित्रांनो यानंतर पंचांगातील काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आपण पाहूया. या पंचांग शुद्धी मित्रांनो उद्याचा उत्तम दिवस आहे. दिन विशेष हरितालिका आहे मित्रांनो, ज्या कुमारिका विवाह योग्य आहेत अशा मुलींनी हा हरतालिका व्रत करायचे असते, जेणेकरून त्यांना शिवाच्या गुणां शिवासारखा अर्थात शिवामधील गुणांचा पती मिळू शकतो. अर्थात त्यांच्या भक्तीमध्ये शक्ती किती आहे हे त्यावर अवलंबून राहणार. ही हरतालिका व्रत हे आपण प्रदोष काळी किंवा रात्रीच्या प्रदोष काळामध्ये एक आपली शिवलिंग पूजा होते आणि सूर्योदय एक शिवलिंग पूजा होते. रात्रीच्या प्रहरांमध्ये 5 प्रहरांमध्ये पूजा सांगितलेली आहे, पण ती शक्य होत असेल तर अवश्य करावी. अन्यथा 2 पूजा ह्या शिव मंदिरात जाऊन आपण करू शकता, प्रदोष काळाची आणि पुढील सूर्योदयाची. आणि यानंतर मग दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडायचे आहे. नियम यासाठी भरपूर आहेत मित्रांनो, कडक नियम आहेत. माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण यासाठी पाहू शकता. मित्रांनो, अग्नि पृथ्वीवर आहे मित्रांनो, त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ या कर्मकांड करू शकता. राहुकाळ मित्रांनो दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण आपले महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा. मित्रांनो, ती इतर वेळेमध्ये केल्यानंतर आपल्याला त्यात यश सहज प्राप्त होऊ शकते. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड हे पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटी आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिव कल्याणम. हरिओम शिवा महादेवा.